स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। सांगली इस्लामपूर रस्त्यावर स्विफ्ट कार अल्टो कार अपघातात चौघे ठार, चिमुकली गंभीर। वास्तुशांतीसाठी जात असताना काळाचा घाला। सांगली इस्लामपूर रस्त्यावर स्विफ्ट कार आणि अल्टो कारची समोरासमोर अपघातात चौघे जण जागीच ठार झाले, तर 7 वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत। शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास गाताडवाडी फाट्यानजीक हा अपघात घडला। अपघातात मृत झालेले कराड तालुक्यातील आगाशिवनगर मलकापूर येथील आहेत। नातेवाईकांकडे वास्तुशांती समारंभासाठी निघाले होते। या घटनेने आगाशिवनगर मलकापूर येथे शोककळा पसरली आहे। अधिकराव जगन्नाथ पोळ वय 49, गीताबाई जगन्नाथ पोळ वय 70, सुषमा अधिकराव पोळ वय 42, सरिता सुभाष पोळ वय 35 अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत। तर समृद्धी सुभाष पोळ वय 7 वर्ष, सर्व राहणार पोळ वस्ती आगाशिवनगर मलकापूर तालुका कराड, तसेच स्विफ्ट कार चालक दत्ता पांडुरंग गडदे वय 25, राहणार पाच्छापूर तालुका जत, सध्या राहणार सांगली, प्रकाश शेट्टी, साजिद अंसारी हे या अपघातात जखमी झाले। दरम्यान घटनास्थळी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी भेट दिली। या प्रकरणी दत्ता गडदे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, आष्टा।